छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडकोट किल्ल्यांवर केलेल्या दुरुस्ती खर्चाच्या नोंदी, तसंच छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह इंग्रजांच्या शासनकाळातील अनेक ऐतिहासिक ठराव आणि विविध कागदपत्रे जतन करण्यासाठी तत्कालीन हुजूर दफ्तरखाना ही इमारत संस्थान काळात बांधण्यात आली. आज ही इमारत कोल्हापूर पुरालेखागार म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सध्या करवीर तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधण्याचं काम सुरू आहे. या कामामुळं आणि इमारत पूर्णत्वानंतर होणाऱ्या गर्दीमुळं दुर्मिळ आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या नोंदी असलेल्या पुरालेखागार इमारतीला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच्या सुरक्षेसाठी तातडीनं प्रयत्न करावेत अशी मागणी परीख पूल नूतनीकरण समितीनं केली आहे. कोल्हापुरातील परीख पूल नूतनीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या पुरालेखागाराच्या इमारतीला धोका निर्माण झाल्याची जाणीव करून दिली. संस्थान काळात सर्व सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अवलंब करून बांधलेली इमारत आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या परिसरात करवीर तहसील कार्यालयाची इमारत नव्यानं बांधण्यात येते, मात्र इमारत पूर्ण झाल्यानंतर तिथं वाहनं आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढणार आहे. त्यातून धूळ ध्वनी प्रदूषण होऊन ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांना धोका पोहोचणार आहे. त्यामुळं ऐतिहासिक दस्ताऐवजांचा डिजिटाईल डेटा तयार करून त्याचं सुरक्षित बॅकअप करावं. केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आग प्रतिबंधक सर्व प्रकारची सुरक्षा आणि विमा संरक्षण देण्यात यावं. संपूर्ण परिसर CCTV यंत्रणेच्या निगराणीखाली आणावा. यासह विविध उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी फिरोज शेख, राजवर्धन यादव, सचिन जाधव, राहुल चौधरी, शीतल नलवडे, चंद्रकांत कांडेकरी, जितेंद्र लोहार उपस्थित होते.